रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं काय झालं? खरं म्हणजे ईडीनं चौकशी साठी बोलावले हा अपमान वाटला पाहिजे रोहित पवारला. सन्मान घ्यायला निघाल्यासारखं स्वतःच्या आत्याला खासदार सुप्रीताई सुळेलाही घेऊन निघाले. माननीय शरद पवारला राष्ट्रपतीच्या कार्यालयात दिवसभर बसवून ठेवले. अरे तुम्ही असं वागतात कशामुळे की ईडी तुमच्या चौकशा करते? आणि रोहित पवारचं ते वक्तव्य तर मला आश्चर्यच वाटलं की यांना चौकशीला बोलावलं तर महाराष्ट्राचा अपमान असतो. हवे असं वागतात, भ्रष्टाचार करतात, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. रोहित पवारांचे उत्पन्नाचे स्रोत काढा ना काय, कन्नडचा कारखान्याने घेतला कसा? या पवार कुटुंबाची एक सवय आहे, एखादा कारखाना हा आजारी पाडायचा, तोट्यात दाखवायचा आणि तो कारखाना शिखर बँकेच्या माध्यमातून लिलाव करायचा आणि त्या लिलावात आपल्याच पिद्यांना टेंडर भरायला लावायचा, अत्यंत कमी दरात तो कारखाना विकत घ्यायचा आणि त्या कारखान्याची प्रॉपर्टी 100-125 कोटीची असते, ते 25-30 कोटीला विकत घ्यायची आणि पुन्हा त्याच कारखान्यावर 300-350 कोटी कर्ज उचलायचं. जरांडेश्वरचं उदाहरणच आहे. खरं म्हणजे रोहित पवार बरोबर अजित पवारला सुद्धा चौकशीला बोलवलं पाहिजे, कारण हा सगळा व्यवहार अजित पवार रोहित पवार एकत्र असताना झालेला आहे. याच्यातून अजित पवारची सुटका करण्यात काही अर्थ नाही, त्यावेळेस सगळे एकच होते. म्हणून रोहित पवारला चौकशीला बोलावलंय, काही अटक केली नाही, एवढं नाटक करायचं रोहित पवारनं काही गरज नव्हती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.